कई दिनों से देश में भाजपा नेता ने बनाई एक पुस्तिका सुर्खियां बटोर रही है। भाजपा पर बने इस पुस्तिका में लेखक ने पंतप्रधान नरेंद्र मोदी इनकी तुलना छत्रपति शिवाजी महाराज से की है। ऐसे में बवाल तो होना ही था और हो गया। गले से दिल्ली तक इसके विरोध में आंदोलन किए गए। विरोधकों के आंदोलन पर हमारी टीम ने भाजपा प्रवक्ता गिरीश व्यास से बात की तो उन्होंने कहा कि इस मामले में कांग्रेस और राष्ट्रवादी राजनीति करी है। अगर पुस्तिका में कोई भी ऐसा वक्तव्य होगा तो उसे निकाला जाएगा। मुळात असं आहे की जे पुस्तक आहे ते आजचा शिवाजी या नावाने लिहिलेलं आहे। आजचा शिवाजी म्हणून त्याला जे अभिप्रेत वाटतंय ते लिहित आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांचा विरोध या विषयाला म्हणजे मला करणं हास्यास्पद वाटतं। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे, पूर्ण देशाचं दैवत आहे। त्याने जीवनभर या देशामध्ये हिंदू पदपादशाही स्थापित व्हावी यासाठी काम केलं आहे। त्यांनी यवनांशी युद्ध केलं, त्यांनी या देशामध्ये येणाऱ्या आक्रांतांना आक्रमणकारी जे यवन होते त्यांच्या विरोधात त्यांनी आपलं सर्व जीवन युद्धामध्ये घालवलं। कडा कपारीत खिंडीत राहून त्यांनी काम केलं आणि हे सगळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्यावेळेला केलं आणि त्यामुळे त्यांना आपण शिव छत्रपती शिवाजीराजे हिंदू पदपादशाहीचे संस्थापक म्हणतो। त्यामुळे आज ज्या पद्धतीने देशामध्ये या देशाला सुरक्षित करण्यासाठी अखंडित करण्यासाठी ज्या पद्धतीनं काम माननीय नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावर केलेलं आहे, मग ते 370 असेल, 35A असेल, काश्मीरचा विषय असेल, CAचा विषय असेल, NRCचा विषय असेल, ट्रिपल तलाकचा विषय असेल, या सगळ्या विषयांना ज्या पद्धतीनं त्यांनी या देशाच्या हितामध्ये इथल्या मूळ व्यक्तीच्या हितामध्ये लागू केला आहे, बहुधा त्याच्यातून त्यांनी ते अभिप्रेत होऊन ते लिहिलं असेल। पण मला असं वाटतं की तो जो व्यक्ती आहे त्याचा जर आपण इतिहास बघितला तो जुना शिवसेनेचा नेता दिल्लीचा आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्याच्या शरीरामध्ये शिवसेनेचं रक्त आहे आणि त्यामुळे त्यांनी केवळ तुलना केली। मला राष्ट्रवादीला प्रश्न करायचा आहे, मला या काँग्रेसवाल्यांना प्रश्न करायचा आहे की जाणता राजा या देशामध्ये एक अन एक एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही संबोधतो, त्यांना लाज नाही वाटत शरद पवारांच्या नावासमोर जाणता राजा लिहिण्याची? त्यांना जाणता राजा लिहू शकतात, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या याच्यामध्ये त्यांना त्या रूपात दाखवतात आणि पंतप्रधान मोदींना शाहिस्तेखानाच्या रूपात दाखवतात, त्याची त्यांना लाज नाही वाटत? त्यामुळे हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न त्यांनी जे लिहिलं त्यांनी तत्सम लिहिलं, आजच्या परिस्थितीवर लिहिलं आणि त्यामुळे यांना विरोध करायचा आहे कारण त्यांना या देशामध्ये काही लोकांचं मतांसाठी राजकारण करायचं आहे जे आम्हाला करायचं नाही। या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा शब्द असेल त्याबद्दलची कुठे तुलना असेल तर तो निश्चित काढून देण्याचा योग्य विचार करावा। पण यामध्ये पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक देखील काँग्रेसने आणि राष्ट्रवादीनं वाचून घेतलं पाहिजे की त्यांनी त्यांना एकेरी शब्दांनी त्याचा प्रयोग केला आहे। हेच लोक आहेत जे बाबासाहेब पुरंदरेंना सन्मान देखील द्यायला तयार नव्हते, हेच ते लोक आहेत ज्यांना शिवाजी महाराजांचा मोठा पुळका आहे। माझा प्रश्न शिवसेनेसमोर आहे, त्यांनी या सर्व गोष्टींचा उत्तर त्यांनी द्यायची गरज आहे।